अकोट तालुका सहकारी सुतगिरणीचे कामगार रखडलेल्या वेतनाच्या प्रश्नी आक्रमक पवित्र्यात उतरले आहेत। मागील 25 वर्षापासून कामगारांना वेतनाची हक्काची रक्कम मिळत नसल्याने लढा देत आहे। 17 नोव्हेंबर रोजी कामगारांनी अकोट तालुका सहकारी सुतगिरणी समोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी अकोला, उपविभागीय अधिकारी अकोट यांना दिला होता। त्यामुळे अशा धास्तावलेल्या कामगारांचे सामूहिक आत्मदहन टाळण्यासाठी अकोट शहर पोलिसांचा बंदोबस्त होता। सुतगिरणीच्या कामगारांना हक्काची रक्कम मिळत नसल्याने अनेकांची आर्थिक परवड सुरू असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। वेतनाचा मुद्दा गांभीर्याने विचारात घेऊन सुतगिरणीच्या गेटसमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता। लोकप्रतिनिधींनी आवाज उठवलाच नाही। खासदार आमदार यांच्यासह कोणत्याही लोकप्रतिनिधी सुतगिरणी कामगाराच्या प्रश्नावर आवाज उठवताना दिसत नाही। दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामगारांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की अकोट शहरामधील व परिसरातील जवळपास 665 कामगार आताही हक्काची पगाराची रक्कम मिळावी या मागणीसाठी लढा देत आहेत। यापूर्वी देखील 1 मे 2024 रोजी गिरणी कामगारांनी जल आंदोलन करून इशारा दिला होता। मात्र कामगार वेतनाबाबत कायदेशीर सल्ला मसलत करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते, परंतु आश्वासनाची पूर्तता केली नाही। आतापर्यंत उपायुक्त कार्यालयाकडून कोणताही निर्णय घेतलेला नाही असा आरोप गिरणी कामगारांचा आहे। मी नामदेव आडोळे, कामगार असोसिएशन अध्यक्ष। आज रोजी जे मीटिंग झालेली आहे ते 14-85 आणि जे आपल्या इथं हजेरी दिलेली आहे ते AR मॅडम यांनी, आणि त्यांनी सर्व कामगारांना आश्वासन दिलेलं आहे की 1 महिन्याच्या सर्व कामगारांचं आयुक्तालयाशी बोलून व सर्व वरिष्ठ नेत्याशी बोलून चर्चा करून आम्ही कामगारांचे देणे करू। 25 वर्षापासून कामगारांचे प्रतिनिधित्व करत आहोत, आणि गेल्या वर्षात आमचा मिल विकत घेतलेला आहे आणि आम्हाला पैसे देणारा मालक सापडला आहे आणि तो आम्हाला फिरवत आहे, आणि त्याच्याकरता त्या आमच्या हक्काचा पैसा मिळण्याकरता आज आम्ही इथं सुतगिरणीच्या गेट नंबर 1 ठिय्या आंदोलन ठरवलं होतं, आणि त्या आंदोलनामध्ये आमच्या हक्काचा पैसा मिळाव यासाठी AR मॅडम आणि संजय तपन कोल्हे साहेब यांनी मध्यस्थी करून कामगार आयुक्तांसोबत एक संयुक्त मीटिंग ठेवून आमचा प्रश्न पुढे ढकलण्यासाठी एक संयुक्त मीटिंग आयोजित केली, आणि 1 महिन्याच्या आत ती मीटिंग होणार आहे आणि आमचा प्रश्न सॉल्व होईल अशी त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो। मी शालिनी यशवंत दुसेकर ह्या स्पिनिंग मिलमध्ये 6/5/92 अकाउंट सेक्शनला कार्यरत होती। 1998 स्पिनिंग मिल बंद पडली, त्यामुळे 25 वर्षाचा हा जो लढा आहे हा आता 2022 ही स्पिनिंग मिल राधा दीपक मंत्री यांना विक्री केल्यामुळे, त्यातही 4 लोक आहे पण हे नाव सर्वात प्रथम येते म्हणून त्यांचं नाव घेत आहे, त्यांना विक्री केलेली आहे। परंतु आमचे जे कामगार कर्मचारी यांचे 14.85 कोटी रुपये घेणं आहे ते अद्याप पावतं आम्हाला न मिळाल्यामुळे आम्ही आज तारीख 17/11/2023 इथे सुतगिरणीच्या गेट क्रमांक 1 सर्व आमचे कामगार बंधू, महिला, भगिनी सर्वांनी आम्ही येऊन इथे ठिय्या आंदोलन करत होतो। परंतु AR मॅडम आणि आमचे ठाणेदार कोल्हे सर यांनी या आंदोलनाला स्थगिती याकरिता दिलेली आहे की आयुक्त कार्यालयातून आमच्या AR मॅडम यांना कॉल आला आणि त्यांनी सांगितले की आयुक्त कार्यालयातून आयुक्त साहेब आणि आमचे 12 प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक लावल्यानंतर आमचा जो पगाराचा मुद्दा आहे 14.85 कोटी रुपयांचा तो आम्हाला ते मिळवून देतीलच ह्या त्यांच्या आश्वासनावर आजचं हे आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। आम्ही आंदोलन मागे घेणार नव्हतो परंतु त्यांच्या आदेशाचं पालन करत, कारण सकाळपासून पोलीस प्रशासनानं आम्हाला जी मदत केली त्या मदतीला आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत, त्यामुळे त्यांचे कोल्हे साहेबांचे आणि सर्व म्हणजे AR मॅडम पण आल्या परंतु मंत्री साहेब आले नाहीत म्हणून या आंदोलनाला आम्ही तात्पुरती त्यांच्या आश्वासनावर स्थगिती देत आहोत। त्यामुळे नाईलाजाने आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचे कामगारांचे स्पष्ट म्हणणे आहे। जिल्हा निबंधक कार्यालयाचे अधिकारी विटनकर यांनी 1 महिन्याच्या आत व्यापारी व कामगार प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले।
सुतगिरणीच्या कामगारांना हक्काची रक्कम मिळत नसल्याने अनेकांची आर्थिक परवड सुरू असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे असा इशारा देण्यात आला होता। त्यावर आज जवळपास 400 कामगार यांनी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठिय्या दिला होता। कामगार आक्रमक झाले होते। शहर ठाणेदार तपन कोल्हे कामगार यांची समजूत काढून आत्मदहन न करण्यापासून परावृत्त केले। यावेळी नामदेव हाडोळे, अरुण काकड, विलास कोकाटे, रवी बघेले, किशोर भगत, शिवलाल खराटे, प्रभुदास केदार, राजू मेंढे, मनोज देशमुख खनके, राजू पोटे, विजय चंदन, अनिल बाठे आडे, अनिल मस्करे, दुसेकर मॅडम, गावंडे मॅडम, शीला ताठे यांच्यासह गिरणी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते।